शिरूरमधील बाबूराव नगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे शिरूर परिसरातील संपूर्ण शाळा ज्या आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम स्कूल त्यासोबतच शिरूर समर्थ सेवा मंडळ शिरूर आणि ब्राह्मण सभा यांनी या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे मित्रांनो. तर 25 फेब्रुवारी 2023 रोजी हा कार्यक्रम पार पडत आहे आणि आपण आता जाऊन पाहणार आहे की हा कार्यक्रम नेमका कसा भरत आहे ते. त्याचप्रमाणे 27 फेब्रुवारीला म्हणजेच मराठी भाषा दिनी या ठिकाणी पुस्तकांचं गाव देखील आयोजित केलेलं आहे तर ते देखील प्रदर्शन आहे, आपण ते पाहणार आहोत. चला तर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा जगभरातील मराठी भाषिकांकडून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो. मराठी साहित्य व काव्य विश्वात कुसुमाग्रजांचे स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणेच अडळ आहे. अशा मराठी भाषेसाठी आपण एक छोटंसं पाऊल उचललेलं आहे, ते म्हणजे ही आपली वक्तृत्व स्पर्धा. या स्पर्धेनिमित्त आपल्या शाळेतील DES इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आपणासमोर समानार्थी शब्दांचे एक छानसे गीत सादर करणार आहे. आपण विद्यार्थ्यांना समानार्थी शब्द जर का पाठ करायला सांगितले तर विद्यार्थी ते करू शकत नाही, त्यामुळे आमच्या ज्या संगीत शिक्षिका आहेत, संगीत शिक्षिका सौ कुलवंत मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून समानार्थी शब्दांचे गाणे संगीतमय त्यांना तालबद्ध लय देऊन ते गाणं आपल्यासमोर त्या सादर करणार आहेत. खूप छान प्रकारे त्यांनी हे गीत मुलांकडून मुलांना मार्गदर्शन देऊन त्यांनी त्याचं सादरीकरण केलेलं आहे. Thank you.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तिथे जमलेले सर्व शिक्षक विद्यार्थी, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची साहित्य संपदा आणि परिचय इथं देणं म्हणजे त्यांच्या नावाने गवसणी घालण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे होते. मुळामध्ये गजानन रंगनाथ शिरवाडकर हे त्यांचं नाव होतं, परंतु दत्तक गेल्यामुळे त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं झालेलं आहे. 27 फेब्रुवारी 1912 साली त्यांचा जन्म झाला. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारी हा दिन महाराष्ट्र राजभाषा, मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तरुणांना स्फुरण चढले. त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ शिगेला पोहोचली होती. अशा वातावरणात शासनकर्त्याच्या विरुद्ध चीड प्रतिबिंबित झाली होती. एका मागून एक कविता कुसुमाग्रजांनी आपल्या बुलंद आत्मविश्वासाचे गीत गायन केले. सात या कवितेत त्यांनी शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचा अविचारी पण तेजस्वी प्रयत्न कसा वर्णन केला. म्यानातून उसळे तलवारीचे पात बेडात मराठे वीर दौडले साते. विशाखा काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता मराठी भाषेचं वैभव उलगडून दाखवते. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर समीर ओंकार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाला 1.5 तास उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मी अगदी 2 मिनिटात प्रास्ताविक करणार आहे आणि लगेच आपली स्पर्धा सुरू होईल. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी इथे स्वागत करतो. प्रत्येकाचं मी नाव आता घेणार नाही, कारण त्याच्यात परत जास्त वेळ जाईल. व्यासपीठावरील सर्वच जण जे उपस्थित आहेत ते आपापल्या क्षेत्रात अतिशय दिग्गज आहेत, त्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी यांचं मी इथे स्वागत करतो आणि सर्व स्पर्धक जे आहेत त्यांना मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. सर्वांनी अतिशय चांगली तयारी केलेलीच असणार आहे, अतिशय सुंदर आपण सादरीकरण करायचं आहे आणि बक्षिसं मिळवायची आहेत. त्याचबरोबर आज या 2 महान व्यक्तींच्या स्मृतिदिनानिमित्त आपण हा इथे कार्यक्रम करतो आहे. उद्या 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं समर्थ सेवा मंडळ शिरूर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर आणि ब्राह्मण सभा शिरूर या 3 संस्थांच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धा आज आपण इथं आयोजित केलेली आहे. 2 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 5वी ते 7वीचा एक गट आहे आणि 8वी 9वीचा एक गट आहे. तर अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर अजून एक स्पर्धा आपली याच ठिकाणी होणार आहे, ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित राजभाषा मराठी दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आहे. त्याच्यासाठी देखील आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे, त्या वेगळ्या दालनात त्यांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जे तज्ज्ञ 6 परीक्षक इथे आलेले आहेत त्या सर्व परीक्षकांचं देखील मी इथे पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा मी प्रत्येकाचं नाव आता घेणार नाही, कारण उशीर झालेला आहे. खूप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला. दोन्ही ज्या आज व्यक्ती आहेत या दोन्हीही नाशिक जिल्ह्यातून आहेत. कुसुमाग्रजांचा जन्म देखील नाशिकमध्ये झाला होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मही नाशिकमध्ये झाला होता. 1902 ते 1905 या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिकत होते. आजही तिथल्या वसतिगृहामध्ये त्यांची खोली जी आहे ती जतन करून ठेवलेली आहे आणि दरवर्षी 28 मे आणि 26 फेब्रुवारी या 2 दिवशी त्या खोली, ही जी खोली असते ती सर्वांसाठी खुली असते, तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता. याच फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी विदेशी कपड्यांची जी होळी केली डेक्कन गरवारे कॉलेजच्या, जर तुम्ही तिथं पुढे जायला लागला तर त्या ठिकाणी एक मोठं सावरकर स्मारक आहे, ज्या ठिकाणी त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली आणि सर्वांमध्ये स्वदेशीची भावना जागवली. तर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते विद्यार्थी म्हणून कार्यरत असतानाच हा सर्व प्रसंग जो आहे तो त्यांच्या जीवनात घडलेला आहे. त्याचवेळेस त्यांनी 1857चा स्वातंत्र्य समर या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं, कारण 1857चं ज्या स्वातंत्र्य समर ज्यावेळेस घडलं त्यानंतर इंग्रजांनी भारतीयांवर अनेक प्रकारची बंधनं लादण्यास सुरुवात केली, विशेष करून प्रकाशनावर बंधनं लादली.
आणि त्यांनी असं एक ठरवलं होतं की 1857 हा कुठलाही स्वातंत्र्य लढा नव्हता. स्वातंत्र्य लढा जो होतो तो पूर्ण देशभर होतो, पूर्ण देशभर त्याचा उठाव होतो. परंतु हा भारत देशाकधीच एकत्र नव्हता, एकसंध नव्हता हे भासवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच त्यांनी 1857 हा केवळ सैनिकांचा उठाव होता असं दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे ठरवलं की आपल्याला जर भारतीयांमध्ये जागृती करायची असेल तर सर्वात प्रथम आपण एकसंध आहोत ही भावना भारतीयांमध्ये निर्माण केली पाहिजे आणि आपण इंग्रजांची सत्ता उलटून टाकू शकतो. आणि हे प्रयत्न आपल्या पूर्वजांनी आधीही केलेले आहेत हे कुठेतरी भारतीयांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं लिखाण केलं. त्या पुस्तकाच्या छपाईला भारतामध्ये बंदी होती, इंग्रजांच्या नाकाखाली त्या पुस्तकाची छपाई त्यांनी इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये त्या पुस्तकाची छपाई केली आणि तिथून त्या पुस्तकाच्या ज्या प्रती आहेत त्या भारतामध्ये आल्या. या पुस्तकाच्या छपाई केल्याबद्दल संपूर्ण सावरकर कुटुंब जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सावरकर आणि त्यांच्या बंधूंना जेलमध्ये टाकण्यात आलं. तर सावरकरांच्या वहिनी आणि सावरकरांच्या पत्नी या दोघींनाही त्यांच्या पूर्ण संपत्तीवर टाच आणून त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. परंतु हे संपूर्ण कुटुंब असेल किंवा सावरकर असतील त्यांचं कुठंही चित्त ढळलं नाही. उलट हा स्वातंत्र्य लढा इतका तेशाने लढला गेला की भारतामध्ये तर इंग्रज सुरक्षित राहिले नाहीच, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिक्षा झाली म्हणून ब्रिटनमध्ये लंडनमध्ये मदनलालजी धिंगरा यांनी ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना गोळ्या झाडल्या आणि त्यांना हे दाखवून दिलं की तुम्ही भारतामध्ये तर सुरक्षित नाहीच आहात, पण तुम्ही जर भारताला स्वातंत्र्य दिलं नाही तर तुम्ही इंग्लंडमध्ये सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही हे मदनलाल धिंगरांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. असं जाज्वल्य व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानची शिक्षा झाली. तिथं गेल्यानंतरही त्यांनी तिथल्या कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारे तयार केलं, त्यांना त्यांच्यामध्ये एक स्वत्वाची जाणीव जाणवली, जागृत केली. तिथून परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या हे लक्षात आलं की आता भारतामध्ये स्वातंत्र्ययुद्ध पेटलेलं आहे, यज्ञकुंड हा आता पेटलेला आहे, आता भारत हा स्वातंत्र्यापासून अगदी काही पावलं दूर आहे. परंतु जे स्वातंत्र्य आपल्याला मिळेल त्या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा समाज पुन्हा एकदा एकसंध असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये कुठंही अस्पृश्यता असेल किंवा जातीपातींचे मतभेद असतील हे नसावेत यासाठी त्यांनी जाती निर्मूलनाचं काम सुरू केलं. रत्नागिरीतल्या पतित पावन मंदिरात त्यांनी सर्व अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी काम सुरू केलं. त्याच वेळेस त्यांनी आज जो एक विषय दिला आहे की विज्ञानवादी सावरकर, हिंदू धर्मामध्ये असलेल्या ज्या काही जात वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू केले. विशेष करून हिंदू समाज, हिंदू धर्म हा विज्ञानवादी कसा होईल यासाठी त्यांनी प्रबोधन करण्यास सुरुवात केली, लेखन करण्यास सुरू केलं, अनेक प्रकारचे त्यांनी प्रयोग केले. स्वतःच्या जीवनाच्या शेवटी देखील त्यांनी एक ठरवलं की आपला देह आता कुठल्याही कामाचा राहिलेला नाही. वयाच्या 87 वर्षी त्यांना एक कळून चुकलं की आपला देह जर आता या देशासाठी उपयोगी नसेल तर आपण हा देहत्याग केला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःहून अन्न पाण्याचा त्याग केला आणि शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी स्वतःचं जीवन शेवटी संपवलं. अशा पद्धतीनं देशाविषयी एक अतूट प्रेम असलेला हा कवी आणि त्यांनी परदेशामध्ये असताना देखील आपल्या मातृभूमीसाठी जी कविता लिहिली ती अजरामर झालेली आहे की ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. असे आपल्या आईविषयी मातृभूमीविषयी लिहिणारा कवी एकीकडे आणि त्याचविषयी त्याच वेळेस कुसुमाग्रज जे आपल्या आईला आश्वस्त करतात की कशा असा आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ रात्रीच्या गर्भात उदयाचा असे उशक्काल शरणावरती आज आमची पेट ताच प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तो पायामधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार गर्दा जे जयकार क्रांतीचा गर्दा जे जयकार असं आश्वासन आपल्या मातृभूमीला देणारे कविवर्य विवा शिरवारकर अशा दोघांचाही आपण एकाचा स्मृतिदिन आणि एकाचा जन्मदिन आपण एकत्र साजरा करणार आहोत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद.
27 तारखेला मराठी राजभाषा दिन आहे, त्यानिमित्तानं आपण आपली जी पहिली ते पाचवीतली मुलं आहेत त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना वापरून काही पुस्तकं, काही टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू अशा सगळ्या तयार केलेल्या आहेत. आणि या संपूर्ण दालनाला आपण विभावरी शिरूरकर असं नाव दिलेलं आहे. विभावरी शिरूरकर या मूळच्या शिरूरच्या होत्या, मालती बेडेकर या नावाने त्या प्रसिद्ध होत्या आणि कवयित्री होत्या त्या. तर त्यांच्या नावाने आपण हे दालन सुरू केलेलं आहे. यामध्ये मुलांनी वेगवेगळे प्रकल्प केलेले आहेत. मुळाक्षरांची पुस्तकं असेल, सुविचारांची पुस्तकं असेल, समानार्थी शब्दांची पुस्तकं, शब्दकोश असं मुलांनी स्वतः तयार केलेले आहे. शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. जे श्री शिंदे मिस, अश्विनी मिस, मोनाली मिस, अक्षता मिस, रोहिणी मिस या सगळ्यांनी त्यांना या कामासाठी मदत केलेली आहे. आणि हे सर्व करताना मुलांनी स्वतः खूप आनंद घेतलेला आहे. खूपच सुंदर उपक्रम आहे आणि असे उपक्रम वारंवार करणं आवश्यक आहे. आपली मराठी भाषा जर सातत्यानं जीवन ठेवायची असेल तर हे उपक्रम आवश्यक आहेत. आणि आपली डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे हायस्कूल येतं खूप चांगला सहभाग घेते. त्या विद्यार्थ्यांचं, संबंधित शिक्षकांचं, प्राचार्यांचं मनापासून कौतुक. पुस्तकी तुम्हाला काही सांगू इच्छितात तुमच्या सावलीत राहू इच्छितात पुस्तकांचे लेखक कुसुमाग्रज, पु ल देशपांडे असे अनेक कवी त्यांच्या लेखातून, कवितातून मनुष्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नाही, म्हणून पुस्तक वाचायचं असतं. थँक्यू. Teachers, my dear friends, and all the dignitaries present here. Myself, Sayyed Sara Saeed, I am studying in 8th standard. I am from Guruvarya Shankar Rao Bhusbal English Medium School, Shirur. My topic for today's speech competition is Health is a Wealth. Health is wealth is a very famous phrase. It is said by an American philosopher, Ralph Waldo Emerson. It was coined, the term Health is Wealth, in the year 1860. Health is a wealth because it is one of the most precious God-given gift to all the human beings. Health is a wealth because health is the biggest wealth for human beings in their entire lifetime. Our health is the biggest wealth for us in our entire life. So we should maintain our health. A good health is linked with the ability to create a wealth. Evidence is linked with a greater wealth and a better health. Now I would like to say, स्वास्थ्य जिसका ठीक रहा जीवन में वह खुशहाल रहा. अच्छे स्वास्थ्य बिना जीवन बेकार है. स्वास्थ्य जीवन का आधार है. एवरी वन वॉन्ट्स अ गुड हेल्थ बट नो वन फॉलो द थिंग्स दैट आर रियली रिस्पॉन्सिबल फॉर अ गुड हेल्थ. हाउ एवर वी ऑल आर बिजी इन शेपिंग अवर फ्यूचर्स एंड वी हैव फॉरगॉटन टू टेक केयर अबाउट हेल्थ. टुडे वी ऑल आर डिपेंडेंट ऑन वेरियस मशीन्स. वी डोंट रिक्वायर एनी टाइप ऑफ फिजिकल एक्टिविटी वाइल डूइंग एनी टाइप ऑफ वर्क by which we are getting surrounded by various diseases. Our healthy lifestyle is the key to be happy. So we can maintain our health by exercising regularly because exercise is a body activity which helps to enhance our overall health, physical fitness and our wellness of our body. It is really beneficial for all of us because it promotes better sleep, it increases our energy level, decreases the risk of the heart diseases and also controls our weight. Thus, exercises are very beneficial for all of us. So we must do the exercise daily for maintaining our health good and better best. So if your goals are to be strength, flexibility and balance, so yoga is your right choice because there are five main principles in yoga. First, proper exercise, that means proper asanas such as Vrikshasana, Trikonasana and Sukhasana. Second number principle, proper relaxation. Third number principle, a proper diet and a nutrition. A proper diet means a balanced diet. And a balanced diet contains all the essential nutrients such as carbohydrate, protein, fats, vitamins and minerals. These are all the healthy nutrients which helps us to build up and also to it gives us energy to work throughout the day. So these are very essential for all of us.
Our fourth principle is proper breathing, that means pranayama. And our fifth principle is meditation and a positive mindset. We all are aware by APJ Abdul Kalam's thought, which is our health does not come from only medicines. Most of the times, it comes from a peace in our mind, peace in our heart, and peace in our soul, and also a positive mindset. If we have a positive mindset, so definitely our health will grow better and better day by day. We should avoid the dangerous things such as alcohol, tobacco and smoking, because these are the things which cause injuries to our health. These are very harmful to our health, so we should avoid these things. Finally, we all are aware that our health is the biggest wealth for us in our entire life. Our health is a thing with which we are born and even with which we will die. If we lost our wealth, we can again get it back. But if we lost our health, can we get it back? No, we cannot get it back. So it is the most important thing to maintain our health properly. Before concluding my speech, I would like to say, Swasth tan aur swasth man rahe jagrut jan jan. Swasth hai sabka adhikar, mile ye sabhi ko upahar, mile ye sabhi ko upahar. Swasth raho, mast raho. Thank you. स्वर्णमयी लंकांदमे लक्ष्मण रोचते अपि स्वर्णमयी लंकांदमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. अर्थात सोन्याची जरी असली तरी लक्ष्मणा ही लंका मला मुळीच आवडत नाही, कारण जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि ही जन्मभूमी अर्थात भारत माता परदास्यांच्या शृंखलांमध्ये जखडलेली असताना तिचे पुत्र शांत कसे बसतील? सुडाचा हा अग्नी मनात पेटलेल्या असंख्य तरुणांमध्ये अग्रणी होते वीर सावरकर. होय, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हाच विषय घेऊन विद्यादान प्रशाला शिरूरचा इयत्ता 26वा छात्र मी ऋग्वेद सोमनाथ सरोदे आपल्या समोर उभा आहे. 28 मे 1883 या सामान्य तिथीला या असामान्य व्यक्तीचा जन्म झाला. रक्तातच देशभक्ती होती आणि सोबतीला अलौकिक बुद्धिमत्ता होती. बोलायला लागले तर ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन जात अशी ही वाणीची क्षमता आपल्या विचाराने मित्रमंडळींना देशभक्तीने भारावून टाकत. एकदा अशीच स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नीबाबत चर्चा करत असताना घरात नाग निघाला. सर्वांची एकच पळापळ झाली, पण सावरकर जरा सुद्धा चल बिचल न होता एका जागेवर स्थिर होते. जवळ एक सांडशी पडली होती, त्यांनी ती उचलली व नागाच्या दिशेने निघाले. सर्व मित्रमंडळी घाबरली, पण सावरकरांच्या अंगावर भीतीचा लवलेशही नव्हता. एक छोटीशी सांडशी घेऊन या नागाला बिळाला पाग निघाला होता. नाग आणि सावरकर आमने सामने आले. एक क्षण असा तसा गेला त्या सांडशी मध्ये नाक पकडला. जीवाच्या आकंताने नाक तडफडू लागला. त्यांनी त्याला लांब नेऊन सोडले व घरी परतल्यावर मित्रांना म्हणाले, नागाला घाबरलात, इंग्रजांशी कसे लढाल? याला म्हणतात नेता, कठीण प्रसंगात सर्वात पुढे. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते. वकिली केली असती तर आयुष्यमध्ये राहिली असते. पण मित्रांनो, तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्याच्या या यज्ञकुंडात त्यांनी हसत हसत उडी घेतली. इंग्लंडला राहून भारतीय क्रांतिकारकांना ते हत्यारे पुरवत. बातमी फुटली, अटक झाली, गुन्हेगारासारखं पकडून भारतात आणण्यात आलं. तेव्हा त्यांची पत्नी त्यांना भेटायला येते. त्या नवविवाहितेने काय पाहिले ज्याच्या सोबत 7 जन्म संसार करण्याची शपथ घेतली? तो समोर साकरडुंडा घट्ट बांधलेला, कधी बाहेर येईल याची शाश्वतीही नाही असा गुन्हेगार. आपल्या पतीला पाहून ती ढसा ढसा रडते, परमेश्वराला दूषण देते. परमेश्वरा, काय केलंस माझ्या संसाराचं? तिला समजवताना सावरकर म्हणतात, संसार संसार संसार, अग वेडे, कावळे चिमण्या पण संसार करतातच की, पण माझा एक संसार म्हणून हजारोंचे संसार फुलणार असतील तर माझा एक संसार मी या देशासाठी कुर्बान करतो. मित्रांनो, या कुर्बानीचं नाव आहे सावरकर. थोडक्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची लेखणी सांगते, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तलवार, सागरा प्राण तळमळला. जाता जाता त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या येथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो, मी ओम रमेश पाटील, इयत्ता 26 शाळा विद्यादान प्रशाला शिरूरचा विद्यार्थी, आज तुमच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय घेऊन उभा आहे.
समर्पणाची हाक जयाच्या हृदयाला घडली, अजिंक्य झाले तयाचे राष्ट्र अभेद्य बलशाली। सार्थकतेच्या परिसातून तव जीवन उजळू द्या, तुमच्याच शुभकर सामर्थ्याने आज प्रचिती द्या। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतीयांनी उडी घेतली आणि आपला देह देशाच्या स्वातंत्र्यासाठी कणाकणाने झिजविला। मार्ग खडतर होता, परंतु त्यांना ध्येय गाठायचे होते, म्हणून त्यांनी क्रांतीयांनी उडी घेतली। जयस्तु देशी महान मंगले शिवास्पते, शुभदे स्वतंत्रते भगवती यशोवता वंदे। ने मजसी परतणे मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, अशा या अमर गीतातून देशाविषयीचे उत्कट असे प्रेम व्यक्त करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जात आठवण येते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जात आठवण येते। विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादाच्या आग्रहाने पुरस्कार केले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर आपल्या क्रांती यज्ञामुळे तडपून गेले होते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म नाशिक येथील भोगूर गावी झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले। त्यांनी पुढे अभिनव भारत व मित्र मेळा या संस्थेच्या मार्फतून आपल्या राष्ट्रकार्याला सुरुवात केली होती। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमान या बेटाजवळ काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली। त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला। असे असतानाही त्यांनी या सर्व यातना सहन केल्या, त्या आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी। पुढे जनतेच्या दडपणाखाली त्यांची तेथून सुटका करण्यात आली व त्यांना नजरकैद्यात ठेवण्यात आले आणि त्यांनी या दरम्यान अनेक समाजसुधारणाची कार्य हाती घेतली, अनेक ग्रंथ लिहिले, त्यामध्ये त्यांची गोमंतक व कमला ही महाकाव्य विशेष गाजली। 4 फेब्रुवारी 1948 रोजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि गांधीजींच्या हत्येसंदर्भात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली व ते त्यांचा गांधीजींच्या हत्येसंदर्भात तिळमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि 10 फेब्रुवारी 1948 रोजी त्यांची निर्दोषाची सुटका करण्यात आली। स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक प्रभावी व्यक्ती होते। त्यांच्या वक्तृत्वातून त्यांनी देशाच्या युवपिढीविषयी स्वातंत्र्याची ज्योत जागृत केली आणि आपला देह देशाच्या स्वातंत्र्यासाठी कणाकणाने झिजविला आणि अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांच्या जाण्याने एका चतुर्शास्त्र लेखकाची लेखणी थांबली आणि भारतातील एका महान सूर्याचा अस्त झाला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा नमस्कार। जगण्याच्या वाटेमध्ये असंख्य असे काटे येत असतात आणि या काट्यावरून चालताना त्यातलाच एखादा काटा आपल्या पायामध्ये रुततो आणि असंख्य अशा वेदना होतात। या वेदनांचा हुंकार आपल्या ओठांच्या हुंकाराद्वारे बाहेर पडतो, परंतु जगामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्यांच्या पायवाटेमध्ये काटे नव्हे तर फुले असतात। फुलांचे पांघरून अंथरून असेल ना तर ती व्यक्ती जगातील सर्वांना भाग्यवान समजते, परंतु प्रत्यक्षात मात्र घडत असते उलटेच। अशा व्यक्तींना जेव्हा वेदना येतात ना, तेव्हा त्या वेदना ओठांच्या हुंकारावाटे बाहेर पडत नाही, तेव्हा ती वेदना खूप मोठी असते व त्या वेदनांची सल खूप मोठी असते, असे शब्द आहेत कवयित्री शांता शेळके यांचे। उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। मी अमृता मल्हारी डांगे, 97वी बालाजी विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी, विषय मांडते आहे प्रतिभा संपन्न शांता शेळके यांचा। प्रतिभा संपन्न या शब्दाचा अर्थ मला या व्यासपीठावर मांडणे खूप महत्त्वाचे वाटते। 80 वर्षाच्या कालावधीत म्हणजे ज्यांचे जीवनमान आयुष्य 80 वर्ष होते, 80 वर्षातले 55 वर्ष आयुष्य कवितांसाठी, लघुलेखनांसाठी व इतर साहित्यांसाठी समर्पित करणाऱ्या शांता शेळके। 55 वर्षाच्या योगदानामध्ये इतकं महत्त्वपूर्ण व मंजिलेचं साहित्य लिहिलेलं आपलं कधीच गाठता येऊ शकत नाही व भविष्यात कोणी गाठेल का नाही मला माहीत नाही, परंतु इतकं महत्त्वपूर्ण व मंजिलेचं साहित्य मी वाचलेलं पाहिलं नाही, तेव्हा त्या शांताबाई शेळके महान वाटायला लागतात। मित्रांनो, शांताबाई शेळके यांचा जन्म 1922 रोजी पुण्याजवळ इंदापूर येथे झाला। ग्रामीण व खेडेत गावते, त्यामुळे ते शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये जात होत्या। तेथे जात असताना त्यांनी विविध समस्या, महिलांच्या समस्या, मुलींच्या समस्या सांगण्याचे कार्य अवघ्या इयत्ता 34 शांता शेळके यांनी केले। टपटप टाकी तर टापा हे बालगीत व बडबडगीत प्रसिद्ध आहे। जेव्हा हे बालगीत चालू होतं ना, तेव्हा त्या बालगीतातील बोल आपसूक आपल्या आतून यायला लागतात आणि त्या बालगीतातील शक्ती व ताकद आपल्या नजरेस येते, असे होते शांताताई शेळके यांचे लिखाण। एवढेच नव्हे तर जेव्हा एखादी मुलगी सासरी जात असते ना, तेव्हा त्या बापाने त्या मुलीला वाढवलेलं असतं, शिकवलेलं असतं आणि आयुष्यभर जोपासलेलं असतं, तेव्हा ती मुलगी सासरी जात असते ना, त्या बापाच्या जीवाची झालेली घालमेल ही सुद्धा शांता शेळके यांनी आपल्या कवितांद्वारे अत्यंत समर्पकपणे मांडली आहे। कविता आहे कंठ दाटून येतो। लावणी व महाराष्ट्राचं नातं पूर्वीपासूनच आहे। लावणी आजच्या युगात नामशेष होत आहे।
पण शांतताई शेळके यांनी लिखाण करून ठेवलं आहे. रेशमाच्या रेघांनी लाल काया धाग्यांनी, रेशमाच्या रेघांनी लाल काया धाग्यांनी, कर्नाटके कशी जाऊ मी गाडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. शांता शेळके यांनी एका प्रियकर आणि प्रियसीचा संवाद अत्यंत समर्पकपणे या गीतातून मांडला आहे. ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूच्या वनी रुजवा, ऋतू हिरवा ऋतू बरवा पाचूच्या वनी रुजवा, युगविरही हृदयांवर सरसरतो मधुशिरवा, सरसरतो मधुशिरवा. शांता शेळके यांनी आपल्या लिखाणाचा हिरवेपणा आणि कायम गारवा या रसिकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि भक्तिगीतं असत की प्रेमगीतं असत, वीरगीतं असत की देशभक्तीच्या रचना असत, शांता शेळके यांनी आपला जीव ओतला आणि हीच गोष्ट वाचनप्रिय रसिकांच्या मनाला भावली. मग एखादी सकाळ भल्या पहाटे गजानना श्री गणराया हे मंगलध्वनी कानी पडले की दिवस कसा मंगलमय होऊन जातो. वल्लवार नाकवा म्हटलं की मनात आनंदाने भरून येतं. आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती असं म्हटलं की कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. अशा या शांताबाई शेळके यांनी या साऱ्या माध्यमातून मराठी मनावर राज्य करण्याचा काम केले. अशा या शांताबाई शेळके यांची प्राणज्योत 6 जून 2002 रोजी मावळली. आज त्यांना आठवताना असेल मी नसेल मी माझे गीत असेल हे, असेल मी नसेल मी माझे गीत असेल हे, उद्या फुला फुलात इथल्या हसेल गीत हे, उद्या फुला फुलात इथल्या हसेल गीत हे. शांता जाता जाता एवढंच म्हणे, शांताताई शेळके म्हणजे मुख्य वासराचा उंबरटा होता, शांताताई शेळके म्हणजे लहान मुलाच्या रडण्याचा आवाज होत्या, आणि शांताताई शेळके म्हणजे या कवितेंचा आत्मा होत्या, या कवितेंचा आत्मा होत्या. धन्यवाद. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे, जे की बाबूराव नगर शिरूरमध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्ही वक्तृत्व स्पर्धा पाहिल्या, त्याचप्रमाणे बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो नुकताच पार देखील पडला, आणि त्या ठिकाणी अनेक मुलांना बक्षिसं देखील मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देखील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय उत्साहवर्धक पद्धतीने या ठिकाणी साजरा झाला. मित्रांनो, असेच कार्यक्रम आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण दाखवत असतो. शिरूर शहरामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, आपली परंपरा जपण्याचं जे काम होतं, ते आपण या शिरूर कट्टा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो, दाखवत असतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.